राज्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नागपूरमध्ये दाखल झालेले दोन पथकं दाखल झालेली आहेत आणि त्यातलं एक पथक नागपूरचं तर दुसरं पथक हे वर्ध्याचा दौरा करणार आहे. प्रत्येक पथकामध्ये केंद्राचे 4 अधिकारी आहेत. गारपिटीमुळे किती नुकसान झालं याबाबत हे पथक आता आढावा घेणार आहे. नागपूरच्या दहेगाव भागामध्ये सध्या एक पथक पोहोचलेलं आहे. काटोल, नारखेड, कुटी या 3 तालुक्यामध्ये ते दौरा करणार आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी, लाखनदूर, चाकोली आणि लाखनी या तालुक्यामध्ये येऊनही केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या मोरगाव, अर्जुनी या तालुक्यामध्ये सुद्धा हे पथक पाहणी करणार आहे. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे नागपूरचे प्रतिनिधी अखिलेश हळवे सध्या आपल्या बरोबर आहेत. अखिलेश, आज केंद्राचे पथक तिथे पोहोचलेलं आहे, सांगाल नेमकं काय काय असणार आहे त्यांच्या या दौऱ्यामध्ये? अनुपमा, एकूण 2 पथकं आली आहेत आणि पहिलं पथक आज नागपूरमध्ये वर्धा असा दौरा करणार आहे. एकूणच ज्या मागच्या महिन्यात किंवा याही महिन्यात ज्याप्रमाणे गारपीट झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालं, त्यामुळे या भागातले जे गारपीटग्रस्त शेतकरी आहे किंवा गारपीटग्रस्त जो पूर्ण भाग आहे त्या भागात हे पथक जाणार आहे. आणि एकूणच त्या भागात किती नुकसान झालं, शेतीचं नुकसान किती झालं, किंवा एकूणच या भागातल्या घरांचं नुकसान झालंय का, किती पिकांचं नुकसान झालं, कुठल्या पिकांचं नुकसान झालं, अशा वेगवेगळ्या पैलूंनी पूर्ण आढावा करणार आहेत. त्यासंबंधीचा अहवाल ते तयार करणार आहेत. महत्वाचं म्हणजे विदर्भातल्या 4 जिल्ह्याचे पथक जाणार आहे, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, त्या ठिकाणचा अहवाल संकलित केला जाईल आणि त्यानंतर हा अहवाल दिलेला देण्यात येईल. पण महत्वाचं म्हणजे एक जी पूर्ण या पूर्ण प्रकरणात जे गावकऱ्यांची एक नाराजी दिसते की नागपूरच्या काही भागात मागच्या महिन्यात गारपीट झाली होती, त्यामुळे हा जो दौरा होतोय केंद्रीय पथकाचा खूप उशीरा होतोय. आधी झाला असता तर कदाचित नेमकं नुकसान किती झालंय ह्याचा आढावा जास्त योग्यपणे घेता आला असता, त्यामुळे हा दौरा आधी करायला हवा होता. आणि कुठेतरी एकूण हा जो दौरा होतोय हा निवडणुकीचा फारसा नाही आहे ना, असेही गावकरी आरोप करतायत. नक्कीच अखिलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीविषयी आणि याबाबतचे सुद्धा अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू. अखिलेश हळवे आमचे प्रतिनिधी नागपूरमधून होते. केंद्राचं जे पथक आहे, 2 पथक आहेत, ते नागपूर आणि वर्ध्याची पाहणी करणार आहेत आणि शेतकऱ्यांचं कितपत नुकसान झालेलं आहे याचा एक आढावा ते घेऊन या संबंधातला एक रिपोर्ट तयार करणार आहेत. मात्र शेतकऱ्यांचं सध्याचं म्हणणं आहे ते खूप उशीर केलेलं आहे या पाहणी दौऱ्याला असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता काय नेमकं या सगळ्या पथकाचा रिपोर्ट असणार आहे याकडे सुद्धा सगळ्यांचे डोळे लागले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.